मराठी चॅनलवर एक न्यूज आपल्याला माहिती आहे सर्वांना, पूर्ण देशभरात ही न्यूज पसरलेली आहे. किरीट सोमय्या जो भाजपाचा बोलका पंछी, बोलका पोपट ज्याला म्हणतो आपण, जो नेहमी इतरांचं वस्त्र हरण करत असतो, किंवा इतरांचं जे ईडी सीबीआय आहे किंवा इतरांचे जे काही भ्रष्टाचार आहे तो बाहेर काढत असतो, तर अशा या आज त्याचा चेहरा उघडकीस आलेला आहे. काल आपण बघतो की एक अतिशय किळसवाणी अशी एक क्लिप बाहेर पडलेली आहे आणि महिलांना लज्जास्पद वाटेल अशा हावभाव तो करत आहे. तर असा या किरीट सोमय्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आज आम्ही यशदा फाउंडेशनतर्फे आमच्या प्रभाग क्रमांक 16 येथे सर्व महिला भगिनींनी आम्ही हातोडा आंदोलन केलेलं आहे, कारण नेहमी हातोडा घेऊन सज्ज असणारे किरीट सोमय्या, आज त्यांच्यावर हातोडा पडण्याची वेळ आलेली आहे. कारण आपण बघतो की भाजप हे अतिशय ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता ज्यांच्यामध्ये महिलांना सन्मान, महिलांचे कायदेविषयक सल्ले ज्या ठिकाणी मिळतात, अशा या भाजपचा चेहरा आज उघडकीस आलेला आहे. आणि एक लोकप्रतिनिधीमधून म्हणून अतिशय वाईट असं लज्जास्पद असं त्यांनी काम केलेलं आहे. आणि आम्ही महिला म्हणून आम्हाला एक लाज वाटत आहे. आम्ही महिला म्हणून आम्हाला म्हणजे बाहेर फिरणं देखील एक वेगळी अशी प्रतिमा अशी झालेली आहे. तर अशा या माध्यमातून जर असं कोणी करत असेल तर त्यांना हे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आपण सोडलं नाही पाहिजे, त्यांना आपण त्यांना शिक्षा दिलीच पाहिजे. तर आता भाजपचे ज्या चित्रावाग असतील किंवा भाजपचे ज्या काही नेत्या महिला असतील त्या आता कुठं आहे ते आपल्याला बघावं लागेल, शोधावं लागेल त्यांना. कारण आपण बघत होतो की किरीट सोमय्या एवढ्या दिवस कुठं होते, कारण एवढ्या सगळ्या घडामोडी होत्या, एवढ्या राजकीय अनबन चालत होते, तर अशामध्ये किरीट सोमय्या कुठेही दिसत नव्हते. मला वाटतं हा त्यांचा उद्योग चालू होता आणि तो उद्योग आज काल बाहेर पडलेला आहे. नक्कीच किरीट सोमय्यांना त्यांना कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही महिला भगिनी या असंच आंदोलन करणार आहोत. आज हातोडा आंदोलन केलेलं आहे, उद्या कुठलं आंदोलन होईल हे आम्हाला सांगता येणार नाही. अशा या किरीट सोमय्याचा पर्दाफाश ह्या त्यांच्याच लोकांनी केलंय हे असं आम्हाला सांगायचं वाटतं. कारण महिलांची अशी ही व्हिडिओ चॅटिंग असेल किंवा अशा ज्या कल्पना त्यांना सुचतात, कारण आपण खूप सज्जन आहोत, आपण खूप चांगलं आपलं चारित्र्य आहे असं त्यांना जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण यातून एक किरीट सोमय्याच नव्हे तर पूर्ण हे भाजप याच्यामध्ये बदनाम झालेले आहे. भाजपाने ईडी सीबीआयचा तर वापर केलाच, त्याबरोबर खोके सरकार ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचं ते तर काम केलंच, याची जी कमी होती ती कमी आता किरीट सोमय्यांनी भरून काढलेली आहे. नक्कीच किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, आणि जर झाली नाही तर आम्ही असंच आंदोलन आमचं चालू ठेवणार आहोत.